हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपला इन्कम कसं बूस्ट करायचं ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. अहो, आपल्या प्रत्येकालाच वाटते आपलं इन्कम बूस्ट व्हावं. जे काही आपल्याला पैसे येतात ते आणि वाढावे वाढावे का? लोकांना वाटते महागाई आहे, त्याच्याशिवाय मुलांची शिक्षणात हे खर्च वाढलेला आहे, त्यामुळे आपला इन्कम हे पण वाढायला पाहिजे असं वाटते. पण कधी कधी इन्कम वाढलं तरी खरोखर आपलं इन्कम वाढलेलं आहे का हे आपण बघायला पाहिजे. आता इन्कमचं आपण बघताना आपण लोकांचे वेगवेगळे ग्रुप करायला पाहिजे. वेगवेगळे ग्रुप का? म्हणजे प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. पहिला आपण लोएस्ट लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. त्यांचं काय असते माहिती का? त्यांची नोकरी स्टेबल नसते. आता रस्त्याची कामं असतील, कुठे बिल्डिंगची कामं असतील, इथे काम मिळालं इथे, तिकडे गेलं की तिकडे. त्यांची राहण्याची पद्धत काय असते? पुअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. पुअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय म्हणते मी? ते काय खातात? जंक फूड जास्त खातात. त्याच्याशिवाय ते मोबाईलवर बघतात काय? नको असलेला बघतात. मूवीज बघणं पण त्यांचा अतिशय लोएस्ट क्वालिटीचं बघतात. ओव्हरऑल हे मी प्रत्येकाला कशालाही एक्झेम्पशन असू शकते, पण ओव्हरऑल सांगते असं त्यांचं राहणं आहे. ते कुठलाही जंक फूड वडापाव खातील, भजी घेतील, त्यांचे खाण्याचे प्रकार पण तसंच आहे. त्यांना 8 दिवस काम असलं की पुढे 4 दिवस काम नसणार आहे. हे त्यांचं लाईफचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. नो डाऊट तुम्ही म्हणाल, हो त्यांचे पण पगार आता वाढलेले आहेत. की वाढलेले असले तरी महागाई पण वाढलेली आहे, आणि ह्याच्यामुळे आणि ते लोकांचं आणि एक काय माहिती आहे का? त्यांना पंक्चुअल नाही, ते विश्वासार्हता तर नाहीयेच. आणि कुठलाही त्यांना अगदीच खरंच बोलावं असं पण त्यांना मनापासून वाटत नाही आहे. त्यामुळे त्यांना रिवॉर्ड्स काय मिळते? झिरो रिवॉर्ड मिळणार आहे. आणि पुढचं लेवल आहे गुड पीपल. त्यांना सगळा आय वॉन्ट टू बी ए गुड हजबंड, गुड वाईफ, गुड वर्कर, गुड फादर, वॉट एव्हर इट इज, सगळं त्यांना गुड. त्यामुळे ह्या कॅटेगरीत अतिशय रश आहे, गर्दीनं भरलेलं आहे. हे लोकांचं पण काय आहे? दे आर जस्ट एबल टू मॅनेज. गुड म्हणजे गुड इनफ, एवढंच आहे त्यांना. आणि त्यांचं काय आहे? ते हे पुअर क्लासपेक्षा जरा वरचं क्लास आहे त्यांचं, एवढंच आहे. त्यांना कसले रिवॉर्ड मिळतात? त्यांना पुअर रिवॉर्ड्स मिळतात. का? म्हणजे त्यांचं पण ते गुड असले तरी दे आर ओनली गुड इनफ. पुढची लेवल आहे बेस्ट. गुडच्या नंतर बेस्ट. ते अगदी बेस्ट काम करतात, कुठेही अगदी व्यवस्थित असते, पंक्चुअल असतात, हे सगळं असूनही त्यांना काय रिवॉर्ड मिळते? त्यांना रिवॉर्ड मिळतात गुड रिवॉर्ड्स. ते बेस्ट आहेत, त्यांना मिळणारे रिवॉर्ड्स गुड रिवॉर्ड्स. आणि पुढचं क्लास आहे ज्याला आपण सर्वांनी जायला पाहिजे, द क्लास ऑफ एक्सलन्स. हे लोक काय आहेत माहिती आहे का? फोकस्ड आहेत, कामावर फोकस आहेत, स्किल आहे त्यांचं. रोजचं रोज ते नवीन नवीन शिकून घेतात. त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे ओव्हरऑल स्टँडर्ड पण चांगलं आहे.
त्यांचं ऍटिट्यूडच एक्सलन्स आहे. त्यांना कुठलंही करायचं ते मला एक्सलंट करायचं आहे असं त्यांचं ऍटिट्यूड असते. त्यामुळे त्यांना मिळतात बेस्ट रिवॉर्ड्स. त्यामुळे बेस्ट रिवॉर्ड्स कोणाला मिळतात? ते मिळतात जे एक्सलंट करतात त्यांना. त्यामुळे जे काही आपण करतो, तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर व्यवसाय, काही तर कसं करायला पाहिजे, एक्सलंट करायला पाहिजे, तर आपल्याला बेस्ट रिवॉर्ड्स मिळतात. आणि ह्याच्याशिवाय प्रत्येक माणसानं फॉलो करणारे म्हणजे इन्कम बूस्ट करा, हे झालं मेन सोर्स. ह्याच्याशिवाय इन्कम बूस्ट करायला आणि काही हल्ली मार्ग आहेत. मार्ग म्हणजे मी हे योग्य मार्ग म्हणते, म्हणजे तुम्ही नोकरी करत आहात, नोकरी करत असताना तुम्हाला कुठलाही ऑनलाईन वगैरे तुम्ही चालू करू शकता, किंवा कुठलाही तुम्हाला आता तुम्हाला स्टिचिंगची आवड आहे त्याचा तुम्ही साईड बाय साईड करू शकता, हवं ते माणसं लावून घेऊ शकता त्याला, असं कुठलाही तुम्ही साईड बाय साईड करू शकता. पण काही केलं तरी एक्सलन्सी मेंटेन करायला पाहिजे. आम्ही लहान असताना आमचे वडील म्हणायचे, काही वा चांबर वा हरकत नाही, पण लोकांनी म्हणायला पाहिजे हा चप्पल घेतल्या तर ह्याच्याकडनं घ्यायला पाहिजे. ओके टेलर वा हरकत नाही, तुमच्याकडे लाईन लागायला पाहिजे लोकांची कपडे शिवून घ्यायला. असं जे काही आपण करता तर आपण बेस्ट करायला पाहिजे. आता हे आपण सगळं बेस्ट करायचं ते आपल्याला काय काय क्वालिटीज ह्याच्याबरोबर पाहिजेत, एक्सलन्स बेस्टपेक्षाही वरचं एक्सलंट आपल्याला व्हायचं आहे, एक्सलन्सला जायचं आहे. पहिलं आपण जे करतो त्याच्याबद्दल आपल्याला क्लिअर कट माहिती असायला पाहिजे, आणि जे आपल्याला माहीत आहे ते आपण माहिती नवीन का म्हणजे नवीन डेव्हलपमेंट्स होत असतात, नवीन गोष्टींची नवीन आपण माहिती घेत जायला पाहिजे, त्याच्यासाठी आपला अभ्यास सतत चालू असायला पाहिजे. हे झालं पहिलं. आणि दुसरं, आपण ऑनेस्ट असायला पाहिजे. जे काही काम करता बी ऑनेस्ट, ते मग खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही, काही नाही. बी ऑनेस्ट, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणतात, त्यामुळे आपण ऑनेस्ट असायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक्सलन्सला जाताना तुमचं काम उत्तम आहे, पण तुम्ही ऑनेस्ट पण आहात, आणि तुम्ही ऑनेस्ट म्हणजे तुम्ही सांगितलेले शब्द पण ठेवून घ्यायला पाहिजे. सपोज तुम्ही टेलर आहात, तुम्ही सांगता शुक्रवारी देतो तुमचे कपडे, शुक्रवारी गिरायक येतो नेहमीप्रमाणे घेऊन जायला, तुमचं तयार नाही आणि दोन दिवस लागतील, आणि रविवारी सोमवारी येतो तो आणि एक दिवस लागेल, असं उपयोगाचं नाही. यू शुड बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. आधी सांगताना दोन दिवस पुढचे सांगा हरकत नाही, पण तुमचा गिरायक आला की तुमचं तिथे तयार पाहिजे. हे तुम्ही स्वतःला तेवढं डेव्हलप करून घ्यायला पाहिजे. आणि हे एक्सलन्सला जाताना आपण आपलं ॲटिट्यूड पण आपला एक्सलंट ॲटिट्यूड ठेवून घ्यायला पाहिजे. आपण काम करतो तरी एक्सलंट फोकस, एक्सलंट डेव्हलप स्किल्स वगैरे ते पण अगदी एक्सलंट करून घ्यायचे. आणि आपलं स्टँडर्ड ऑफ वर्क म्हणते मी लिव्हिंग नवे, हे सुद्धा आपण एक्सलंट मेंटेन करायचं. हे सगळं आपण केलं का नाही कुठल्याही कामात, आपल्याला रिवॉर्ड्स पण बेस्ट मिळते. म्हणजे तुम्ही नोकरी करता तुम्हाला पगार मिळते तर रिवॉर्ड आहे, तुम्ही धंदा करता तुम्हाला ते पैसे मिळतात ते रिवॉर्ड आहे. म्हणजे
तुम्ही एक्सलंट साठी वर्क केलात, इफ यू बिलॉन्ग टू द एक्सलंट क्लास देन इवन युअर रिवॉर्ड्स विल बी एक्सलंट. हॅव अ गुड डे.